सध्या थंडी अनुभवणाऱ्या मुंबईकरांना शनिवारी सकाळी आणि रविवारी ही धुक्याचा सामना करावा लागला. अनेकांना या धुक्यामुळे आनंद झाला असला तरी हे धुकं आजाराला निमंत्रण देणार आहे. पाहूयात यावरचा हा विशेष वृत्तांत. शनिवार आणि रविवारची मुंबईकरांची सकाळ काहीशी वेगळी होती. दोन दिवस मुंबईत सर्वत्र दाट धुकं पाहायला मिळालं आणि याच धुक्यातून मुंबईकरांना वाट काढावी लागत होती. मात्र हे केवळ धुकं नसून धुरकं आहे. मुंबईतल्या हवेची गुणवत्ता शनिवारी वाईट असल्याचं केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सफर प्रकल्पाअंतर्गत नोंदवण्यात आलं आणि 48 तास हवेची गुणवत्ता खालावलेलीच राहण्याची शक्यताही वर्तवली आहे. वाढतं प्रदूषण या सगळ्याला जबाबदार असल्याचं मत या निमित्तानं पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. मुंबईमध्ये तर भराव करायला नाही पाहिजे. परांजपे कमिटी 87 सालचा अहवाल म्हणतोय, चीफ सेक्रेटरींचा, महाराष्ट्र सरकारचा, यापुढे भराव नाही करायचा, FSI वाढवून नाही द्यायचा, ऑफिसेस नाही करायची, दक्षिण मुंबईकडे ट्राफिक नाही आणायचं, सीलिंग नाही करायचा. हे का भराव करत आहेत? तर शिवाजी स्मारक असू दे किंवा कुठलीही योजना, दरिमन पॉईंटचा समुद्र भरण्याची, पूर्वेचा समुद्र भरण्याची, हे घातक आहे. ह्याच्यामुळे हे प्रदूषण अशी पातळी आता ओलांडत चाललं आहे की एखाद्या दिवशी मुंबईमध्ये हजारो लोक मरतील. सध्या वाऱ्याचा वेग कमी असल्यानं धुलीकण हवेत तरंगत राहत आहेत, त्यामुळे धुरकं तयार होत असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. मात्र हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे विकारही बळवण्याची भीती आहे. लहान मुलं, वयस्कर नागरिक, गर्भवती यांना याचा त्रास होऊ शकतो. आपण सिनियर सिटीजन जे आहेत, लहान मुलं, जे प्रेग्नंट लेडीज आहेत, त्यांनी खास काळजी घेतली पाहिजे. जे डायबेटिक पेशंट आहेत, कारण त्यांना याचा परिणाम जास्त होऊ शकतो. म्हणून त्यांनी शक्य तेवढं घरात राहावं, म्हणजे कालचा जो स्मॉग होता जास्तीत जास्त, त्यांनी घरात राहावं आणि जास्ती एक्सरसाइज करू नये, श्रम एक्झर्शन करू नये, त्यांनी त्यांच्या लंग्सला जास्ती प्रॉब्लेम होऊ शकतो. येते काही दिवस अशाच पद्धतीचं वातावरण राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.